असंख्य पर्यटक रविवार असल्याने मुरुड येथे जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आले होते परंतु सव्वीस तारखेपासून महाराष्ट्र मॅरीटाईम बोर्डाकडून सर्व वॉटर स्पोर्ट्स आणि जलवाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत पर्यटकांना शनिवारपासून जंजिरा किल्ला हा बंद करण्यात आल्याने असंख्य पर्यटकांची हिरमोड झाला राज्यातून आलेल्या अनेक पर्यटकांची घोर निराशा झाली जंजिरा बंद करण्यात आल्याचे समजताच असंख्य पर्यटक माघारी फिरले आहेत त्यामुळे हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायाचे मोठे नुकसान झाले लाटांचे तांडव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाचे खोरा बंदर निरीक्षक प्रमोद राव आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली समुद्रात लाटांचा उसळणारा वेग वाढला असल्याचे खोरा बंदर जेट्टीवरून शनिवारी दुपारी दिसून आले जंजिरा जलदुर्गाजवळील प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांना उतरणे धोकादायक बनले आहे कोणताही अपघात तसेच विपरीत घटना घडू नये म्हणून किल्ला पूर्णतः बंद करण्यात आला आहे आता जंजिरा किल्ला एक ऑक्टोबरपासून खुला करण्यात येणार आहे